अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम कोलखेड जहागीर या गावात दारू जुगार वरली मटका यासारख्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उताला असून त्यांचा नाहक त्रास गावातील स्त्रियांना सहन करावा लागत आहे। तरी यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून गावात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या व्यसनाधीनतेमुळे कुटुंबात वाढलेले कलह आणि त्यातून होणारा मानसिक त्रास लक्षात घेता कौलखेड जहागीर गावातील महिलांनी गावातील हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। नारी शक्ती एकवटून गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी काढलेल्या या मोर्चाने संपूर्ण परिसर दणाणून निघालाय। तर महिलांच्या या मोर्चाचा धसका घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने धडक कार्यवाही करत तात्काळ गावातील अवैध धंदे बंद केले। सदर महिला मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अरविंद तायडे यांनी, तर या प्रसंगी उपसरपंच अनिता तायडे, ग्रामपंचायत सदस्य मीना तायडे, शिल्पा मेंढे पाटेकर, उर्मिला गावंडे, दारूबंदी महिला अध्यक्ष अर्चना सरदार, मीरा इंगोले, मंजुषा गावंडे, मंदा उगले, अनिता गावंडे, छाया तायडे, रत्ना तायडे, ममता खडसे, मनोरमा तायडे, पोलीस पाटील भारत तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील तायडे, ग्रामपंचायत सरपंच सूरज तायडे, पंचायत सदस्य रणजित तायडे आदी मान्यवर सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढवणकर अकोला। पण कोणाचं चोरून आहे कोणाचं हे आहे, पण आपलं जाऊ दे ना। आज जी नवीन पिढी येणार आहे, जी भावी पिढी आहे आपली, आज माझा 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावर काय बाप जर दारू पिणार तर पोरग पाहत नाही काय सांगा ना। आपलं तर गेले, आपण केला संसार, पण आपले पोर जर दारू नाही पहिले पाहिजे, यासाठी सर्वच बायाची इच्छा आहे। बाया फक्त